बुक्स ट्रक सादर करत आहे एक जबरदस्त रोमांचकारी टाइम ट्रॅव्हल सायन्स फिक्शन मालिका प्रोफेसर एक्स। श्रोते हो, प्रोफेसर एक्स चे सर्व एपिसोड्स ऐकण्यासाठी तुम्ही बुक्स ट्रकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा। प्रोफेसर एक्स या सायन्स फिक्शन टाइम ट्रॅव्हल मालिकेतलं सगळ्यात पहिलं पुस्तक आपण ऐकणार आहोत, प्लास्टिक। प्रकरण 6, अंकाया। पूजा आणि प्रोफेसर तिथून पळाले। प्रोफेसरच्या हातात विशालचं डोकं होतच। ते दोघे पळत पळत मॉलच्या बाहेर पडले। डोकं नसलेला डुप्लिकेट विशाल त्यांचा पाठलाग करतच होता। मॉलच्या जवळच असलेल्या पनवेल एसटी डेपोमध्ये प्रोफेसर शिरला। त्यानं त्याचा फूड ट्रक एसटी डेपोत मुतारीजवळ पार्क केला होता। प्रोफेसर चटकन त्याच्या फूड ट्रकमध्ये शिरला। पूजानं विशालला त्यांच्या मागे धावत येताना पाहिलं होतं। आता जायचं कुठे या चिंतेत असताना ती सुद्धा प्रोफेसरच्या मागोमाग फूड ट्रकमध्ये शिरली। तिने आत जाऊन पाहिलं आणि ती लगेच धावत बाहेर आली। तिचा तिच्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता। तिने चारही बाजूंनी फिरून ट्रक नॉर्मल साईजचा असल्याची खात्री करून घेतली आणि मग ती पुन्हा आत गेली। फूड ट्रकच्या आतला भाग फूड ट्रकच्या बाहेरच्या आकारापेक्षा प्रचंड मोठा होता। ती आत गेली। आता प्रोफेसर बोलू लागला, वेलकम टू अंकाया, माझं अंतराळ काळ यान। तू नक्की कोण आहेस? तू एलियन आहेस ना? पूजानं विचारलं। मी प्रोफेसर, प्रोफेसर एक्स। आणि हो, मी एलियनच आहे आणि हा अंकाया सुद्धा। प्रोफेसर हसत हसत म्हणाला। विशाल मेला का? पूजानी विचारलं। कोण विशाल? प्रोफेसरनी विचारलं। विशाल माझा मित्र। हे विचारताना पूजाच्या डोळ्यात पाणी आलं होतं आणि ती रडत होती। ओह हा, प्रोफेसरनं अंकायाच्या पॅनलवर ठेवलेल्या विशालच्या डोक्याकडे बोट दाखवत विचारलं। मग त्यानं पॅनलवरचा स्कॅनर सुरू केला आणि त्यातील दोन क्रोकोडाईल क्लिप काढल्या आणि विशालच्या कानाला जोडल्या आणि काही कमांड्स दिल्या। अरे काय करतोयस, त्याला दुखेल ना, आणि हसतोयस काय? पूजा रडायला लागली। डोंट वरी, हा तुझा विशाल नाहीये, हा एक पॉलिमोरॉन आहे, कॉपी। त्यांनी खऱ्या विशालला ओलीस ठेवून घेतलं असेल आणि हा प्लास्टिकचा पुतळा पाठवलाय। पूजाला सगळा प्रकार लक्षात आला आणि तिनं धावत जाऊन ट्रकचं दार लावून घेतलं। तिला वाटलं बिना डोक्याचा विशाल आत येऊन पुन्हा हल्ला करू शकेल। ती दार लावतीये हे लक्षात येताच प्रोफेसर म्हणाला, काळजी करू नकोस, मोहम्मद घोरीच्या सैन्यानं या दरवाजातून आत येण्याचा प्रयत्न केला होता, त्यांना कोणाला जमलं नाही। इतक्यात पूजानं दाखवलं की विशालचा प्लास्टिकचा चेहरा वितळू लागला होता। प्रोफेसरनं वैतागून पॅनलवर हात आपटले। शिट 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 शिट, त्यानं विशालचं डोकं वाचवण्याचा प्रयत्न केला पण ते शक्य झालं नाही। त्या डोक्याच्या सहाय्यानं तो मदर रडारचा शोध घेऊ शकणार होता। इतक्यात अंकाया बोलू लागला, लोकेशन ट्रॅकिंग कम्प्लीट, प्लीज टॅग, टॅगिंग कम्प्लीट, अनाउन्स प्लीज। मग अंकाया बोलू लागला, अननोन लोकेशन, प्रायव्हेट फॉरबिडन एरिया, CDMA सिग्नल्स डिटेक्टिंग। अंकाया आम्हाला तिकडे घेऊन चल, प्रोफेसर म्हणाला। आता अंकाया थोडा थोडा थरथरू लागला। काही वेळातच सर्व काही पुन्हा शांत झालं। दोघे अंकायाच्या बाहेर आले। घणसोली MIDC मध्ये गवळीदेव धबधब्याजवळ अंकाया पोहोचला होता। मित्रांनो, तुम्ही ऐकताय बुक्स ट्रकची सायन्स फिक्शन टाइम ट्रॅव्हल मालिका प्रोफेसर एक्स। या मालिकेतलं पहिलं ऑडिओ बुक आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत, प्लास्टिक। हे पुस्तक तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट मध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका।